नमस्कार सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी विज्ञान विषय शिक्षक सोनवणी फिटी आज आपण इयत्ता नववीतील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टू या विषयातील चॅप्टर नंबर सेवन एनर्जी फ्लो इन अँड इकोसिस्टीम या पाठातील काही घटक अभ्यासणार आहोत इन दिस सेक्शन वी आर गोईंग टू टेक अ लुक ॲट एनर्जी फ्लो इन अँड इकोसिस्टीम म्हणजेच परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह फूड चेन अँड फूड वेब अन्न साखळी व अन्न जाळे द एनर्जी पिरॅमिड ऊर्जेचा मनोरा नंबर फोर बायोजिओ केमिकल सायकल जैवभू रासायनिक चक्र द कार्बन सायकल कार्बन चक्र द ऑक्सिजन सायकल ऑक्सिजन चक्र द नायट्रोजन सायकल नायट्रोजन चक्र या घटकांबद्दल आज आपण या तासामध्ये अभ्यास करणार आहोत अभ। सगळ्यात पहिले आपण एनर्जी फ्लो इन अँड इकोसिस्टीम परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह हा कसा असतो एका घटकातून दुसऱ्या घटकामध्ये ऊर्जा प्रवाह हा कसा पद्धत कशा पद्धतीने ट्रान्सफर होतो किंवा कन कोणता घटक कोणत्या घटकावर अवलंबून आहे हे आज आपण शिकणार आहोत आपण आतापर्यंत फूड चेनबद्दल ऐकत आलो ज्याला आपण अन्नसाखळी म्हणतो प्रत्येक घटक हा दुसऱ्या घटकावर अवलंबून असतो अशा पद्धतीने ती अन्नसाखळी ही तयार झालेली असते आपण लहानपणापासून आपल्या डो म्हणजे मानसिकता किंवा आपण पुस्तकात बघत आलेलो आहे की अन्न एक डायग्राम आपल्या एक विचारमध्ये तयार झालेली की एक सूर्य असतो सूर्याचं चित्र दाखवलेलं असतं सूर्याचे सूर्य किरण जे गवतावर पडतात गवत वाढलेलं असतं त्याच्यावरती एक किडा बसलेला असतो त्या किड्याला खाण्यासाठी एक बेडूक येतं बेडक्याला खाण्यासाठी एक साप येतो सापाला खाण्यासाठी एक गरुड येतो आणि त्या ठिकाणी काय होतं मग तो गरुड शेवटी मरतो आणि त्याचं विघटन जमिनीमध्ये होतं म्हणजे अशी एक अन्न साखळी त्या ठिकाणी तयार केलेली एक डायग्राम नेहमी आपल्या डोक्यामध्ये असते तर हीच एक ऊर्जा प्रवाह आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ऊर्जा प्रवाह हा कशा पद्धतीने जातो ते आपल्याला बघायचं कारण की अन्न ग्रहण करणे अन्न ग्रहण केल्यानंतर किंवा के खाल्ल्यानंतर त्यातून ऊर्जा मिळते बरोबर की नाही मग ही जी आहे एनर्जी फ्लो इन अँड इकोसिस्टीम परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह हा कशा पद्धतीने आहे त्यातले आपल्याला प्रायमरी कन्झ्युमर सेकंडरी कन्झ्युमर त्यानंतर टॉप कन्झ्युमर ज्याला हो म्हणू आपण किंवा मिक्स कन्झ्युमर हे कोणकोणते आहे आप हे आपल्याला बघायचं आहे तर बघा प्रायमरी कन्झ्युमरमध्ये कोण कोण येतं एक्झाम्पल त्या त्यांनी दिलेलं आहे ग्रॉस ओपर स्क्वेर एलिफंट इ टी सी दे आर द डायरेक्टली डिपेंडेंट ऑन आयट्रोट्रॉप्स या ठिकाणी नागतोडा खार हत्ती इत्यादी हे स्वयंपोषी उत्पादक वनस्पती यावर प्रत्यक्षपणे ते काय असतात अवलंबून असतात सेकंडरी कन्झ्युमर बघा द्वितीय भक्षक कोणते आहे द्वितीय भक्षक कोणते असतात की जे यांना खातात मग कोण कोणते येईल त्या ठिकाणी फ्रॉक ऑइल फ्रॉक्स ए टी सी द कन्झ्युमर्स यूज हॅल्प ॲज दिअर फूड बेडू घुवड कोल्हा हे शाकाहारी प्राण्यांनाचा अन्न म्हणून त्या ठिकाणी वापर करतात थर्ड नंबर आपण जर बघायला गेलो तर अपेक्ष म्हणजे ज्याला आपण म्हणू टॉप कंझ्युमर याच्यामध्ये बघा कोणकोणते टायगर लॉयन इ टी सी हे काय कशामध्ये येतात टॉप कंझ्युमरमध्ये येतात वाघ सिंह इत्यादी शाकाहारी व मांसाहारी प्राण्यांना ते जे खातात ते त्यानंतर मिक्स कंज्युमरमध्ये बघा ज्याला आपण उभयाहारी म्हणतो किंवा मिश्रहारी म्हणतो याच्यामध्ये ह्युमन बिअर टी सी जे माणसालाही खाता म्हणजे शाकाहारीसुद्धा आहे सॉरी माणसाला म्हणलं मी शाकाहारीसुद्धा आहे आणि मांसाहारीसुद्धा आहे असे जे प्राणी आहे ते या ठिकाणी मिक्स कंज्युमरमध्ये येतात ज्याला आपण उभयाहारी म्हणू त्यामधले माणूस असवल हे असे काही सांगितले त्यांनी की ते, ते शाकाहारीसुद्धा आहे आणि मांसाहारीसुद्धा आहे हे त्या ठिकाणी मिक्स कंज्युमर आपण त्याला म्हणून ओळखतो फूड चेन अँड फूड वेब अन्न साखळी व अन्न जाळे बघा इंट्रॅक्शन गो ऑन कंटिन्युअसली बिटवीन प्रोड्युसर कंझ्युमर अँड सेप्रोफेट्स देअर इज अ डिफाईंड सिक्वेन्स इन धीज इंट्रॅक्शन विच इज कॉल्ड द फूड चेन उत्पादक भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये कायमच आंतरक्रिया सुरू असतात या आंतरक्रियेत एक क्रम असतो त्यालाच आपण अन्नसाखळी म्हणतो ही जी अन्नसाखळी खाली डायग्राम दाखवली होऊया ठीक आहे हा जो क्रमवार असतो यालाच आपण अन्नसाखळी असे म्हणतो ई चेन कन्सिस्ट ऑफ फोर फाईव्ह और मोर लिंक्स अँड इकोसिस्टीम कन्सिस्ट ऑफ मेनी फूड चेन्स दॅट आर इन इन कॉन्सन्ट्रेटेड ॲट व्हेरियस लेवल द फूड वेब इज फॉर्म आता ही जी अन्नसाखळी दाखवलेली अशीच अन्नसाखळी असते का तर नाही अन्नसाखळीमध्ये त्यांनी सांगितलं तुम्हाला की चार पाचहून अधिक कड्या त्या ठिकाणी असू शकतात आपण असू शकत आज आता समजा मी इथं ह्याच खाली जी डायग्राम दाखवलेली याच्यामध्ये अन्नसाखळी बघा मी जर म्हटलं सगळ्यात पहिले मला जर घ्यायचं समजा बेडूक साप आणि या ठिकाणी गरू मग इथून मला अशी अन्नसाखळी तयार करता आली काही जणांनुसार आपण नागपुळ्यापासून सुरू करू मग तिथून अन्नसाखळी सुरू केली हे अन्न साखळी त्यांनी काय सांगितलं की ज्या पद्धतीने एक प्राणी दुसऱ्या प्राण्यावर अवलंबून आहे किंवा वनस्पतीवर अवलंबून असेल जशी जी साखळी तयार होती जिच तयार होते अशा असंख्य अन्नसाखळी या परिसंस्थेमध्ये आहे एखाद्या परिसंस्थेमध्ये अशा परिसं परिस परस्परांशी जोडल्या गेलेल्या अनेक अन्नसाखळ्यांचा समावेश असतो त्यातून अन्नजाळे ह्या ठिकाणी निर्माण होते And organisms may be the prey for many other organisms. For example, an insect feeds upon leaves of various plants, but the same insect is the prey for different animals like frog, wall lizards, bird, etc. If this is to be shown in a figure, it will form an intricate. सॉरी इंट्रिक वेब इन इन्स्टिटेट ऑफ अ लिनियर फूड चेन सच अँड इन्स्टिक इन्स्टिकेट नेटवर्क इज कॉल्ड अ फूड वेब जनरली फूड वेब आर फॉर्म एव्हरीवेअर इन नेचर बघा या ठिकाणी एखादा सजीव इतर अनेक सजीवांचे भक्ष्य असतो एखादा कीटक अनेक प्रकारच्या वनस्पती पाने खातो मात्र तोच कीटक बेडू पाल पक्षी यांचे भक्ष्य होतो जर हे एखाद्या आकृतीने दाखवायचे म्हटले तर सरळ रेषेतील अन्न साखळी ऐवजी गुंतागुंतीचे अनेक शाखा असलेले जाळे तयार होईल की नाही आता या ठिकाणी आपण जर बघायला गेलो तर नुसतं बेडूकच त्या ठिकाणी एखाद्या नागतोड्याला खातो का किंवा बेडकाला कि फक्त सापच खातो का तर नाही किंवा आपण जर म्हणायला गेलो की बकरीला फक्त वाघच खातो का नाही वाघ सिंह लांडग्या कुत्रे मांजर सॉरी कुत्रे असे अनेक प्राणी की ते त्याला एखाद्या बकरीला खातात मग आपण फक्त एक ठराविकच प्राणी घेऊ शकतो का नाही तर मी जर ठरवलं की एखाद्या प्राण्याला खाणारे कोण कोणते प्राणी आहे मग असे जर आपण लिहायला गेलो तर असे या ठिकाणी त्यांनी सांगितलं की खूप गुंतागुंतीचे जाळे त्या ठिकाणी तयार होईल आणि त्यालाच निसर्गातील अन्न जाळे असे म्हणतात सामान्यपणे अशी अन्न जाळे निसर्गात सर्वत्र आढळतात द एनर्जी पिरॅमिड ऊर्जेचा मनोरा ट्रॉफिक लेवल each level in the food chain is called a trophic level a uh, trophic level is the step at which the organisms obtain it, its food in the chain the amount of matter and energy gradually decrease from producer at lowest level to top consumer at the highest level portion padhavi अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला पोषण पातळी म्हणतात पोषण पातळी म्हणजे अन्न प्राप्त करण्याचा स्तर अन्न साखळी अन्न घटक व ऊर्जेचे प्रमाण निम्न स्तरावरील उत्पादकापासून उच्च स्तरावरील भक्षकापर्यंत टप्प्याटप्प्याने घटत त्या ठिकाणी जाते इथं दाखवलेले बघा सगळ्यात पहिले उत्पादक वनस्पती असते त्याच्यावरती अवलंबून असतो प्रथम भक्षक ज्याला आपण म्हणतो फर्स्ट कन्झ्युमर म्हणजे आपण त्याला ट्रॉपिक लेवल फर्स्ट ठीक आहे त्यानंतर ट्रॉफिक लेवल सेकंड थर्ड हे असे एकमेकांवरती अवलंबून असते मग पहिली सुरुवातीला शाकाहारी म्हणू आपण मग त्या शाकाहारींना खाणारे मांसाहारी ठीक आहे आणि मांसाहारींना खाणारे त्या ठिकाणी ऑमनिवेअरस ज्याला मिक्स कंज्युमर आपण म्हणतो ठीक आहे उभयाहारी हे या ठिकाणी आहे अशा पद्धतीने पोषण पातळी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा या फिगरमध्ये सुद्धा आपल्याला आता पूर्ण बघायच्याऐवजी या ठिकाणी त्यांनी काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेव्हा एक घटक दुसऱ्या घटकाला त्या ठिकाणी त्याचं शोषण जेव्हा करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ऊर्जा ही ट्रान्सफर होती बघा आता समजा वनस्पती आहे ठीक आहे प्लांट्स याला खाणारे जे ॲनिमल्स असतात त्या ॲनिमल्समध्ये एक हजार किलो कॅलरी त्या ठिकाणी आता जेव्हा वनस्पतीला खातील तेव्हा ते हजार ते 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 किलो कॅलरी त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी असते वनस्पतीमध्ये त्यांनी खाल्ल्यानंतर ते शोषण तेवढी कॅलरी करतात पण त्या प्राण्यांना खाल्ल्यानंतर त्या प्राण्यांमध्ये एक हजार किलो कॅलरी असते त्याचबरोबर मासे यांच्यामध्ये शंभर किलो कॅलरी आणि मानव ज्यावेळेस मानवामध्ये त्या ठिकाणी दहा किलो कॅलरी त्या ठिकाणी असते मग या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की या फिगरमध्ये द एनर्जी ट्रान्स्फर दॅट दॅट टेक प्लेस ॲट इच ट्रॉपिक लेवल देअर आर डिफरंट लेवल ऑफ एनर्जी एक्सचेंज इन द फूड चेन या आकृम दाखल्याप्रप्रमाणे या मनोर्यात प्रत्येक स्तरावरील ऊर्जा संक्रमण दाखवलेले आहे अन्न साखळीत अनेक ऊर्जा विनिम विनिमय स्तर त्या ठिकाणी असतात आता हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी की एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी कॅलरी ऊर्जा ही कशी जाते अशालाच ही जी आहे त्यांनी परत एक uh, मुद्दा सांगितलेला आहे तुम्हाला की द इनिशियल क्वालिटी क्वा क्वांटिटी ऑफ एनर्जी गोज ऑन डिक्रीजिंग ॲट द लेवल एव्हरी लेवल ऑफ एनर्जी एक्सचेंज सिमिलरली द नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स अल्सो डिक्रीजेस फ्रॉम द लोएस्ट लेवल टू द हायस्ट लेवल धीस पॅटर्न ऑफ एनर्जी एक्सचेंज इन अँड इकोसिस्टीम इज कॉल्ड अ पिरॅमिड ऑफ एनर्जी या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की ऊर्जा विनिमत स्तर स्तर रचनेत ऊर्जेचे हस्तांतर हस्तांतरण होत असताना मूळ ऊर्जा कमी कमी होत जाते तसेच सजीव संख्यासुद्धा निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे कमी कमी होत जाते म्हणजे आपण जर बघितलं वनस्पती खूप प्रकारच्या आहे ठीक आहे त्यांनी सांगण्याचा काय प्रयत्न केलेला आहे की जेव्हा ही एनर्जी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाते मूळ ऊर्जा कमी कमी त्या ठिकाणी होत जाते असं त्यांनी सांगितले ऊर्जा ऊर्जेचे जेव्हा हस्तांतरत होते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी म्हणजे वनस्पतीला खाण्यासाठी जर एखादा प्राणी आला तर वनस्पतीमध्ये जे हजार किलो कॅलरी असते सॉरी दहा हजार जी के, किलो कॅलरी असते तेव्हा ती खाल्ल्यानंतर त्या प्राण्यामध्ये एक हजार किलो कॅलरी निर्माण होते ठीक आहे मग ही कमी कमी होत जाते तसेच सजीवसुद्धा निम्न स्तराकडून स्तराकडे कमी कमी होत जाते परिसंस्थेतील ऊर्जेच्या या आकृती बंधाला ऊर्जेचा मनोरा असे त्या ठिकाणी म्हटलं आहे बायोजिओ केमिकल सायकल बघा जेवभू रासायनिक चक्र द सायक्लिकल फ्लो ऑफ न्यूट्रिअंट्स विद इन इकोसिस्टम इज कॉल्ड द बायोजिओ केमिकल सायकल पोषण द्रव्याच्या परिसंस्थेतील चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला जेवभू रासायनिक चक्र असं म्हटलेलं आहे न्यूट्रिअंट्स नेसेसरी फॉर द ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम्स आर कंटिन्युअसली ट्रान्सफॉर्म ट्रान्सफर फ्रॉम a biotic to biotic factor and a biotic to abiotic factor within an ecosystem this cycle operates continuously through the medium of the biosphere formed by the uh, lithosphere atmosphere and uh, hydrosphere the recycling of bio biological geological and chemical source of nutrients in this process इज अ कॉम्प्लेक्स प्रोसेस अँड द डिपेंड अपॉन द लेवल ऑफ एनर्जी ट्रान्सफर इन द इकोसिस्टम या ठिकाणी सजीवांच्या वाढीस आवश्यक असणाऱ्या पोषकद्रव्यांचे अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे आणि जैविक घटकांकडून अजैविक घटकांकडे या ठिकाणी रूपांतर होत असते शिलावरण वातावरण त्याचबरोबर जलावरण मिळून तयार झालेले जीवावरण यांच्या माध्यमातून हे चक्र अविरत चालू असते या प्रक्रियेत जैविक भूस्तरीय आणि रासायनिक पोषक द्रव्यांचे चक्रीभवन गुंतागुंतीचे असते तसेच ते परिसंस्थेतील ऊर्जा ऊर्जा ऊर्जावहनाच्या पातळीवर त्या ठिकाणी अवलंबून असते या ठिकाणी बघा त्यांनी सांगितलं आहे की द गॅसियस सायकल इज अ स्पीडलर सॉरी स्पीडियर सायकल दॅन द सेडिमेंटेशन सायकल फॉर एक्झाम्पल इफ सी ओ टू हॅज अक्युम्युलेटेड इन अन एरिया इट इज क्विकली डिसअपेअर विथ द वाईन ऑर ऑब्झॉर्व बाय प्लांट्स अवसाधन चक्रापेक्षा वायू चक्र वेगाने घडते उदाहरणार्थ एखाद्या भागात सीओ टू जमा झाला असेल तर वाऱ्याबरोबर त्याचे लगेच विसरण होते किंवा वनस्पतीकडून त्याचे शोषण केले जाते क्लायमॅटिक चेंजेस अँड ह्युमन ॲक्टिव्हिटीज सिरियसली अफेक्ट द स्पीड इंटे इंटेन्सिटी अँड द इक्विलिब्रियम ऑफ दिस सायकल हेज व्हेरियस एस ॲस्पेक्ट ऑफ दिस सायकल आर एक्स एक्सटेन्सिवली स्टडी नावडे बघा या ठिकाणी हवामानातील बदल व मानवी क्रियांमुळे या वेगवेगळ्या चक्रांची गती तीव्रता व संतुलन यावर गंभीर परिणाम होतात म्हणून या चक्रातील विविध घटकांच्या अभ्यासावर आता विशेष भर दिला जात आहे The carbon cycle, carbon chakra. The circulation and recycling of carbon from the atmosphere, atmosphere to living organisms, and after their death, back to the atmosphere is called the carbon cycle. A biotic carbon atom are circulated and recycled into biotic form mainly through photosynthesis and respiration, hence. तर कार्बन सायकल इज वन ऑफ द इम्पॉर्टंट बायोजिओ केमिकल सायकल कार्बन चक्र बघा कार्बनचे वातावरणातून सजीवांकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजेच कार्बन चक्र होय कार्बन चक्र त्यांनी काय सांगितलेलं आहे की कार्बनचे वातावरणातून सजीवाकडे ठीक आहे आणि सजीवाकडून जेव्हा सजीव मृत्यू पावेल सजीव सजीवाच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजेच या ठिकाणी कार्बन चक्र होय अजैविक कार्बनच्या मुक, अनुचे मुख्यतः प्रकाश संश्लेषण व श्वसन श्वसन क्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनर्च चक्रीकरण होते म्हणूनच कार्बन चक्र हे एक महत्वाचे जैवभू रासायनिक चक्र आहे प्लांट्स कन्वर्ट कार्बन डायऑक्साइड इंटू कार्बोहायड्रेट बाय द process of photosynthesis. similarly, they produce carbon compounds like protein and fats too. herbivores feed upon plants. carnivores feed upon herbivores. in this way, biotic carbon is transported from plants to herbivores, from uh, herbivores to uh, carnivores, and from carnivores to apex consumer. त्यांनी काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे ओ टूचे कार्बोदकात रूपांतर करतात तसेच त्या प्रथिने व मेद असे कार्बनिक पदार्थांही तयार करतात शाकाहारी प्राणी हिरव्या वनस्पती खातात आणि शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात म्हणजेच वनस्पतीकडून जैविक कार्बन शाकाहारी प्राण्याकडे आणि शाकाहारी प्राण्याकडून मांसाहारी प्राण्याकडे आणि मांसाहारी प्राण्याकडून सर्वोच्च भक्षक प्राण्याकडे या ठिकाणी संक्रमित होतो द ऑक्सिजन सायकल ऑक्सिजन चक्र बघा ऑक्सिजन फॉर्म ट्वेंटी वन पर्सेंट ऑफ द ॲटमॉस्फिअर हे आपण पहिल्यापासून शिकत आलेलो आपल्याला माहिती आहे की uh, या ठिकाणी वातावरणामध्ये पृथ्वीवरील एकवीस टक्के हे या ठिकाणी ऑक्सिजन आहे इट इज ऑल्सो प्रेझेंट इन द हायड्रोस्फेअर अँड द लॅथोस्फियर या ठिकाणी जलावरण आणि शिलावरण या तिन्ही घटकामध्ये हे एकवीस टक्के या ठिकाणी सापडतात सर्क्युलेशन अँड द रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विद इन द बायोस्फिअर इज कॉल्ड द ऑक्सिजन सायकल द सायकल टू इन्क्ल्यूड्स बोथ द बायोटिक अँड अबायोटिक कंपो कंपोनंट ऑक्सिजन इज कंटिन्युअसली प्रोड्यूस ॲज वेल ॲज यूज अप इन द ॲटमॉस्फिअर या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की जीवावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण व त्याचा पुनर्वापर म्हणजे ऑक्सिजन चक्र होय या चक्रात देखील जैविक व अजैविक असे दोन्ही घटक समाविष्ट असतात वातावरणात ऑक्सिजनची सातत्याने निर्मिती होते तसेच त्याला त्याचा सातत्याने वापरही होत असतो ऑक्सिजन इज अ हायली रिॲक्टिव्ह अँड द इट इज रि रिअर्डली रिॲक्ट विथ द अदर एलिमेंट अँड कम कंपाऊंड ॲज ऑक्सिजन इज फॉर्म इन द व्हेरियस फॉर्म लाईक मॉलिक्युलर Oxygen O2, water H2O, carbon dioxide CO2 in organic compounds ETC. The oxygen cycle of the biosphere is extremely complex. Oxygen is released in the process of photosynthesis, whereas it is used up in process like respiration, combination, decomposition, combination, not uh, combustion, decomposition. किन रस्टिंग इटी सी या ठिकाणी बघा यांनी सांगितले ऑक्सिजन अतिशय क्रियाशील असून इतर अनेक मुलद्रव्यांशी व संयुगांशी त्यांचा सहयोग होतो रेनवी ऑक्सिजन ओ टू पाणी एस टू ओ कार्बन डायऑक्साईड ओ टू व असेंद्रिय संयोगी अशा स्वरूपात ऑक्सिजन असल्याने जीवावरणातील ऑक्सिजन चक्र गुंतागुंतीचे त्या ठिकाणी असते प्रकाश संश्लेषण क्रियेत ऑक्सिजनची निर्मिती होते तर श्वसन ज्वलन विघटन गळणे यासारख्या क्रियांमध्ये ऑक्सिजन वापरला जातो या इतर घटकांमध्ये ऑक्सिजनची गरज असते ज्वलन असेल विघटन असेल गजन असेल श्वसन करणं असेल या घटकांमध्ये तर नायट्रोजन सायकल बघा नायट्रोजनचं चक्र आता नायट्रोजन हे वातावरणामध्ये किती सेवन्टी एट पर्सेंट आपल्याला त्या ठिकाणी मिळतं सगळ्यात जास्त जर वातावरणामध्ये कोणता वायू जर मिळत असेल तर नायट्रोजन सेवंटी एट पर्सेंट ट्वेंटी वन पर्सेंट ऑक्सिजन आणि वन पर्सेंट इतर इतर वायू जे कोणतेही वायू असतील ते फक्त वनच पर्सेंट हे ट्वेंटी वन पर्सेंट ऑक्सिजन सेवंटी एट पर्सेंट नायट्रोजन हे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे पुढे त्यांनी सांगितले आपल्याला द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन गॅस इन्टू द फार्म ऑफ डिफरंट कंपाऊंड थ्रू आउट व्हेरियस बायोटिक अँड अबायोटिक प्रोसेस इन नेचर इज कॉल्ड द नायट्रोजन सायकल आता नायट्रोजनची या ठिकाणी निसर्ग चक्रामध्ये सातत्य राखण्यासाठी त्यांनी सांगितलं निसर्गात जैविक आणि अजैविक प्रक्रियातून नायट्रोजन वायूच्या वेगवेगळ्या संयुगात घडून येणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण नायट्रोजन चक्र म्हणून ओळखले जाते इम्पॉर्टंट प्रोसेस ऑफ द नायट्रोजन सायकल नायट्रोजन चक्रातील प्रमुख प्रक्रिया बघा नंबर वन नायट्रोजन फिक्सेशन त्याचं स्थिरीकरण नायट्रोजनचं स्थिरीकरण

वेस्ट ऑफ ऑर्गॅनिझम्स सजीवांचे अवशेष उत्सर्जित पदार्थ यांचे विघडन होऊन अमोनिया मुक्त या ठिकाणी होणे नंबर थ्री न्यूट्रिफिकेशन सॉरी नाय नायट्रिफिकेशन कन्व्हर् कन्वर्शन ऑफ अमोनिया इंटू अ नायट्रीट अँड देन नायट्रेट नायट्रीकरण अमोनियाचे नायट्री नाय नायट्राईट व नंतर नायट्र नायट्रेटमध्ये रूपांतर होणे नंबर फोर डिनायट्रिफिकेशन डायनाय नायट्रिफिकेशन ऑफ नायट्रोजन कंपाऊंड्स इंटू गॅसेस नायट्रोजन विन विनायट्रीकरण नायट्रोजनयुक्त संयुगाचे नायट्रोजन वायूत या ठिकाणी रूपांतर होणे हे या ठिकाणी त्यांनी महत्त्व चक्रातील प्रमुख प्रक्रिया आपल्याला सांगितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो लेक्चर नंबर फोरमध्ये आपल्याला चॅप्टर नंबर एट युजफुल अँड हार्मफुल मायक्रोप्स या पाठाबद्दल आपण पुढे अभ्यास करणार आहोत धन्यवाद